आपल्याला घरातल्या जेवणामध्ये बदल म्हणून सणासमारंभाला, वाढदिवसाला कोणी पाहुणे येणार असतील तर, किंवा कधी कधी घरातल्यांची फरमाईश म्हणून गोड पदार्थ बनवायचे असतात, तर तेच तेच गोड गोड पदार्थ बनवून आपल्याला नाविन्यपूर्ण काय करावं असा प्रश्न पडतो. तर आज तुमच्यासाठी असंच नाविन्यपूर्ण पौष्टिक पदार्थ मी घेऊन आली आहे. मंजू फूड क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो अंजीर ह्या फळापासून बनवायचा आहे आपल्याला. यासाठी तुम्ही सुके अंजीरही वापरू शकता किंवा बाजारात ताजे अंजीर जर मिळाले तर त्याचासुद्धा पल्प काढून तुम्ही वापर करू शकता. इथे मी सुके अंजीर घेतलेले आहेत आणि ते घरात आपण भाजी कापायची कात्री असते त्या कात्रीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते छान स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घ्यायचे आहेत. अंजीर खूप पौष्टिक असतात आणि सुका मेव्यामध्ये त्याचा समावेश केला जातो आणि अशक्त लोकांना हे ताबडतोब शक्तिवर्धनासाठी आपण खायला देतो. हिवाळ्यामध्ये ही अंजीर खाल्ले जातात आणि पचनासाठी सुद्धा अंजीर खूप चांगले असतात. तर हे अंजीर मी छान असे चिरून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत, कारण ते ज्यामध्ये ते बांधलेले असतात त्याचं तुसं वगैरे लागलेले असतात, कचरासुद्धा असतो, तर स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपण. आणि मग मी पाणी उकळून त्यामध्ये ते अंजीर घातलेले होते आणि झाकून ठेवलेलं आहे. फार शिजवायचं नाही, पाणी उकळलं की गॅस बंद करायचा आहे आणि झाकून ठेवायचं आहे. आता इथे पुढची तयारी आपण केलेली आहे ते म्हणजे मी 2 कप वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि ते आपण गरम करून घेऊ, गरजेप्रमाणे वापरू. इथे 1 वाटी रवासुद्धा मी घेतला आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर साखरेचा वापर आपण गरजेप्रमाणे करणार आहोत कारण अंजीर गोड असतात. तर आता तुम्ही पाहू शकता हे अंजीर आपले छान मऊसूत असे झालेले आहेत आणि त्यातलं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि हे अंजीर जे आहे त्याचा आपण पल्प करून घेऊया मिक्सरला फिरवून. तर असं 1 वाटीभर आपला पल्प झालेला आहे, तुम्ही पाहू शकता छान अगदी मस्त पल्प झाला आहे. त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता. मी इथे बदाम आणि थोडेसे अक्रोड घेतलेले आहे. तर थोड्याशा तुपावर आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे परतलेले असले तर ते खूप छान टेस्ट येते त्याची. तर आता ह्याच कढईमध्ये आपण तूप घालून घेऊया आणि जो आपण रवा घेतलेला आहे तो रवा आपण जाड रवा घ्यायचा आहे, म्हणजे त्याला टेक्स्चर खूप छान येतं, कारण की अंजिराचं पण थोडंसं दाणेदार टेक्स्चर असतं आणि जाड रवा जर आपण घेतला तर अंजिराचं टेक्स्चर आणि त्या रव्याचं टेक्स्चर असं मॅच होतं आणि हा पदार्थ खूप छान होतो. तर आपण रवा आता तूप टाकून भाजून घेऊया. तर 1 वाटी रव्याला मी साधारण 1/4 वाटी एवढं तूप घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे रवा. सुके अंजीर कसं बाजारात वर्षभर मिळतात आणि ते सर्वांनी खाल्ले तरी चालतात, आबालवृद्धांनी डायजेशन चांगलं राहतं, आयन भरपूर असतं त्याच्यामध्ये, इतरही भरपूर चांगले पौष्टिक घटक असतात. तर अंजिराचा वापर एरवीसुद्धा आपण खाण्यामध्ये करायलाच पाहिजे. रवा इथं छान भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण अंजिराचं जे पाणी काढलेलं होतं ते साधारण 1 वाटी पाणी आपण घातलेलं आहे आणि आता दूध जे आपण एकूण 3 वाटी होतं आपलं, तर त्यातलं 1 वाटी मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि 2 वाटी घातलेलं आहे आणि आपण हे छान आता थोडा वेळ झाकण लावून ठेवूया, म्हणजे त्याला वाफ निघेल दणकून चांगली. तर मस्त वाफ आल्यानंतर आपण त्याला हलवून घेऊया छानपैकी आणि बघूया हे कितपत झालेलं आहे. हे छान झालेलं आहे बघा तुम्ही, रवाळ रवाळ छान असं शिजलं आहे ते. तर आपण ह्यामध्ये आता आपला अंजिराचा जो पल्प करून ठेवलेला होता तो घालत आहोत. अंजीर हे खूप छान गोड निघालेले आहेत आणि छान त्याची टेस्ट आहे. तर आपल्याला साखर जी घालायची आहे ती आता कमीच लागणार आहे. तर थोडीशी साखर आपण 1 वाटी काढलेली होती तर त्यातली साधारण 1/2 वाटी साखर मी घातलेली आहे, 1/2 वाटीलासुद्धा कमीच आहे थोडीशी ती. तर तेवढी साखर आपल्याला पुरेशी आहे कारण रवा आपला 1 वाटी होता आणि अंजीरचा पल्पसुद्धा 1 वाटीच होता. शिवाय आपलं अंजिराचं पाणी जे होतं ते अतिशय सुमधूर असं खूप टेस्टी पाणी होतं. तर ह्या हलव्यासाठी आपल्याला फक्त 2-3 चमचे साखर लागलेली आहे, साखरसुद्धा कमीच लागलेली आहे. तर छान असा आपला हलवा अगदी तयार झालेला आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन दाबून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओज मी अपलोड करेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील.
तर ह्यामध्ये मी थोडेसे वेलदोड्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट तळून ठेवले होते ते सुद्धा घातलेले आहे. तर हा अतिशय पौष्टिक असा तुम्ही अंजिराचा शिरा म्हणू शकता किंवा अंजीर हलवासुद्धा म्हणू शकता हा आपला तयार झालेला आहे. हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.